मुंबईतील शिवडी येथील सिंधू नगर झोपडपट्टी पुनर्विकासाचा प्रकल्प गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. माननीय सभापती महोदय, सन्माननीय सदस्य प्रवीण दरेकरांनी जो विषय मांडला त्यात बऱ्याच प्रमाणात वस्तुस्थिती आहे. 2009 पासून हा प्रकल्प रखडलेला आहे. त्यानंतर त्यांना सुधारित आशयपत्र आपण हे साधारण 14/10/2019 ला दिलं होतं, कारण डेव्हलपर देखील त्या ठिकाणी चेंज झाला होता आणि मध्यंतरीच्या काळात कोविड वगैरे झाला. त्यानंतर हे नवीन सरकार आल्यावर आपण त्याचा पाठपुरावा सुरू केला आणि पहिल्यांदा तर सगळ्यात चांगली गोष्ट याच्यामध्ये अशी झालेली आहे की आपल्या पाठपुराव्यानंतर या 814 झोपडपट्टी धारक 817 कुटुंबाच्या जे काही त्यांचे भाड्याचे पैसे होते ते संपूर्ण 24 कोटी रुपये आता त्या ठिकाणी जमा झालेले आहेत. त्यामुळे आता कुठल्याही व्यक्तीचं भाडं त्या ठिकाणी थकित नाहीये. ते 24 कोटी जमा झालेले आहेत. त्यांना आता कालबद्ध कार्यक्रम मागितलेला आहे, कारण आता त्या ठिकाणी आपण त्यांना जोत्यापर्यंतच्या बांधकामाच्या संदर्भात एलओआय व आयओए हे सगळं त्या ठिकाणी दिलं होतं, परंतु त्यावेळेस त्यांनी ते पैसे भरले नव्हते म्हणून ते काम आपण थांबवलं होतं. आता हे पैसे त्यांनी भरलेले आहेत, तेही पैसे भरायची तयारी त्यांनी दाखवलेली आहे. त्यामुळे त्यांना कालबद्ध कार्यक्रम मागितलेला आहे की तुम्ही किती दिवसात तो कसा पूर्ण करणार, तो कालबद्ध कार्यक्रम त्यांनी दिल्यानंतरच त्यांना पुढची परवानगी देण्यात येईल. खरेदी विक्री देखील मोठ्या प्रमाणावरती झालेली आणि गेल्या शासनामध्ये आणि आपण पण निर्णय घेतला होता की मुंबई शहरामध्ये ज्याला घर नाही म्हणून त्यांनी इकडे खरेदी विक्री केली आहे, त्याला आपण काहीतरी कॉम्पोजिशन रेट किंवा दंडात्मक रक्कम लावून ते रेग्युलराइज करायचा पण निर्णय धोरण आपल्या वेळी पण झालं होतं आणि घोषणा पण झाली होती. त्या बाबतीत आपण काय घोषणा करणार का सभापती महोदय? पहिला जो विषय सचिन भाऊंनी मांडलेला आहे तर जरूर आपण सांगितलं ते पडताळून पाहिलं जाईल की अशा प्रकारे आपण काही बँक गॅरंटी वगैरे करू शकतो का. मुळात यातला प्रॉब्लेम सचिन भाऊ असा आहे, आपल्याला माहिती आहे की झोपडपट्टी विकासाचे जे काही हे सगळे आहेत यात इतक्या मल्टिपल अडचणी असतात आणि त्या अडचणी दूर करताना बरेच वेळा कालावधी लागतो आणि बँक गॅरंटी एका विविक्षित कालावधीची असते, मग ती संपून जाते, परत बँक गॅरंटीचा एक ऍडिशनल लोड देखील त्या ठिकाणी पडतो. तर आपण जे सांगितलं त्यातलं तत्व मात्र महत्वाचं आहे की त्यांची फायनान्शियल स्टेटस आहे की नाही घेताना, हे निश्चितपणे आपण बघण्याचा प्रयत्न, त्याकरता काही ना काही इन्स्ट्रुमेंट आपण तयार करू की ते आपल्याला बघता आलं पाहिजे, त्यांचे टायअप होऊ शकतात की नाही हे बघता आलं पाहिजे. तसंच ज्यांची बँक क्रप्ची झाली आहे किंवा जे विविध प्रकरणात अडकलेले आहेत अशा काही प्रकरणांमध्ये आता बँकांशी बोलून डायरेक्ट थर्ड पार्टी त्याच्यामध्ये बँकांना मध्ये टाकून आणि थर्ड पार्टी अशा प्रकारचे विकासक नेमण्याचं काही आपण काम त्या ठिकाणी करतो. विशेषतः काही ईडीमध्ये अडकलेले आहेत, काही अजून एनसीएलटीत अडकलेले आहेत, तर अशा ठिकाणी बँकांनाच आपण त्या ठिकाणी समोर करून आणि बँकांच्या माध्यमातून तिसरा व्यक्ती जेणेकरून एक एस्क्रो टाईप ती व्यवस्था उभी होईल अशा प्रकारचा प्रयत्न देखील चाललेला आहे. आणि आपण जो दुसरा मुद्दा या ठिकाणी मांडला तो निश्चित मी पडताळून पाहिल आणि त्यासंदर्भात कारवाई करता येत असेल करू.